नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची आनंदाची बातमी आठ जून गुरुवार काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राची ताजी बातमी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तर चला सविस्तर बातमी जाणून घेऊया तर बघा अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे भारतीय हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे मान्सून आल्यानं आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून शेतकरीही समाधानी झाला आहे आज मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे एका आठवड्याच्या विलंबानंतर आज केरळात मान्सूनचं आगमन झालेलं आहे आज केरळमध्ये मान्सूननं धडक दिली आहे हवामान खात्यानं तशी माहिती दिली लवकरच मान्सूनचं राज्यात आगमन होईल असा अंदाज आहे जवळपास एक आठवडा उशिरानं मान्सून यंदा केरळमध्ये दाखल झाला आहे त्यामुळं देशातील अनेक भागांमध्ये नागरिक उकाड्यानं हैराण झाले आहेत नैऋत्य मान्सून केरळात दाखल झाला आहे अशी औपचारिक घोषणा हवामान खात्यानं दिली आहे केरळच्या बहुतांश भागामध्ये आज सकाळपासूनच पाऊस सुरू झाला आहे मान्सूनला यंदा तब्बल सात दिवस विलंब झाला आहे एरवी मान्सून एक जून रोजी केरळमध्ये दाखल होतो यंदा मात्र यासाठी आठ तारीख उजाडावी लागली तर कोकणात सोळा जून किंवा त्यानंतर मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे